सध्या पावसाळा संपून दोन महिने उलटत आले तरी पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले तरी मोन्नीम आणि परिसरातील हे दृश्य पाहतो आहे आपण मोन्नीमच्या या बंदाऱ्यावरती आपण उपस्थित आहोत आणि जवळपास या पावसाळ्यातील निम्मी नक्षत्र कोरडीच गेल्यासारखी जमा आहेत आणि त्याचाच हा परिणाम नेमचा असलेला हा बंधारा अगदी कोरडा आणि संपूर्ण बंधारा कोरडा असल्याचं आपल्याला दृश्यामध्ये जाणवून येते मागील आठवड्यात पावसानं थोडी बहुत या ठिकाणी कृपा आपली दाखवली होती परंतु मनावा तसा पाऊस या परिसरात अद्यापही झालेला नाही पावसाळा सुरू झाल्यानंतर या परिसरात पावसानं जेवढ्या प्रमाणात हजेरी लावायला हवी होती तेवढ्या प्रमाणात हजेरी न लावल्यानं खरीपाची पेरणी किंवा पिकं ही पेरणीच न झाल्यानं पिकंसुद्धा या ठिकाणी आले जी आलेली नाहीत हा जी दृश्य आपण सध्या पाहतो आहे ही निसर्गाचं अवकृपा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाऊसच झाला नाही त्यामुळं हा मोंनीमचा बंधारा अगदी कोरडा आणि कोरडा ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते खरं तर देशभरात पावसाळा सुरू झाल्यापासून कुठे महापूर आला कुठे पूर आला तर कुठे अतिवृष्टी होऊन पिकं पाण्याखाली गेल्याचे दृश्य किंवा चित्र आपण सर्वांनी अनुभवले आहेत पण मोनिम परिसरातील बैरागवाडी असेल जाधववाडी असेल मोन्नीम असेल आरण असेल ह्या परिसरातील पाऊस जो आहे तो अत्यल्प पडलेला आहे आणि माडा तालुक्यातील पावसाचं प्रमाण जर आपण पाहिलं सरासरी तर शंभर ते सहाशे मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस झालेला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात माडा तालुक्यातील मोडनिंब आणि लवळ मंडळामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे या अत्यल्प पावसामुळे आता भीषण दुष्काळाकडे या परिसराची वाटचाल सुरू झाल्याचं जा। चित्र किंवा तशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे एकीकडे माळा तालुक्यातली वरदाईणी असलेलं किंवा जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेलं उजनी धरण प्लसकडे येण्याची चिन्ह आता सुरू झालेली आहेत उजनी धरणामध्ये पाण्याचा साठा येऊ लागलेला आहे आणि धरण प्लसमध्ये येत असताना जर इकडच्या पावसाची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी हा मोनियमचा बंधारा कोरडा पल्ल्याचा आपल्याला अद्यापही दिसतंय या पल्लेल्या बंधाऱ्यामुळं अशी बंधारे पाण्याअभावी असलेली अवस्था यामुळं या बंधाऱ्याच्या शेजारामध्ये असलेली शेजारीला असलेली विहिरी बोर जे आहेत त्यांची पातळी अत्यंत खालावलेली आहे नव्हे तर एक दिवसाड दोन दिवसाड उपसा करावा लागतो आणि कसं तरी शेतकरी या बंधाऱ्याच्या आसपासच्या शेतकरी जे आहेत ते थोडं बहुत पीक घेण्यासाठी धडपडत आहेत परंतु आता पाण्याचा जो प्रवाह आहे किंवा पाण्याची पातळी जी आहे ती संपूर्णपणे खालावलेली या भागातील शेतकरी सांगत आहेत निसर्गाच्या आवकृपा झाल्यानंतर काय होतं आणि निसर्गाच्या अतिकृपाद्धा झाल्यानंतर हे विषम दृश्य जे आहे देशातील राज्यातील हे आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतं मुनिमच्या या बंदाऱ्याच्या आसपास शंभर सवाशे एकर शेती आहे आणि या बंदऱ्याच्या ह्याच्यावरती या शेतीचं भवितव्य अवलंबून असतं परंतु पावसाळा सुरू झाल्यापासूनसुद्धा पाऊसच या परिसरात न आल्यानं या परिसरातील शेती व्यवसाय धोक्यात आलेला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे विहिरीची आणि बोरची पातळी खालावल्यामुळं या भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकसुद्धा अद्याप ही चिंततूर आहे महिना दीड महिना आता पावसाळा शिल्लक राहिलेला आहे या पावसाळ्यात या राहिलेल्या शिल्लक पावसाळ्यात जर पावसानं दमदार हजेरी लावली तरच रब्बीची सुद्धा पेरणी होण्याची आशा आहे अन्यथा रब्बीच्या सुद्धा पेरणीची आ शेतकऱ्याने आशा बाळगू नये असं सध्या तरी चित्र आहे माळा तालुक्यात काही भागात मुसळधार वृष्टी झाली काही भागात अत्यल्प पाऊस झाला तर काही भागात पावसाने हजरीच लावली नाही आणि त्याच भागामध्ये मोन्नीम आणि हा बऱ्या बाराकवाडी जादववाडी आरण तुळशी हा परिसर मोडतो आणि जी सध्याची ही दृश्य आहेत ती मोनिम बंदरा कोरडा ठणठणीत असल्याचे आपण दृश्य या ठिकाणी पाहतोय खरं तर उजनीचं पाणी मोंनीमच्या बांधऱ्यात येईल म्हणून गेले अनेक वर्षे झालं शेतकरी अशानं वाट पाहतोय जशी निसर्गाची आवक आवकृपा झाली तशीच राजकीय आवकृपा सुद्धा मोन्नीम आणि परिसरावरती आहे उजनीचं पाणी अद्यापही गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहून देखील मोंनीमला मिळालेलं नाही हे पाणीसुद्धा उजनीचं कधी मिळणार याकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या आशा आणि लक्ष लागून राहिलेलं आहे सध्याची ही दृश्य आपण मुन्नीम बऱ्यावरून पाहतोय खरीप हंगाम गेलेला आहे रब्बीच्या बाबतीत आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे उर्वरित नक्षत्रांमध्ये जर दमदार पाऊस झाला तरच विहिरीच्या पाण्याची पातळी वाढेल बोरच्या पाण्याची पातळी वाढेल आणि रब्बीसाठी पोषक वातावरण तयार होईल पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि पाऊस मोठा झाला तर शेतीचासुद्धा प्रश्न मिटणार आहे